हा कोणत्या प्रकारचा अन्याय आहे? रमाईचे प्रकरण प्रलंबित आहे. इलेक्शन घेऊन महापालिकेमध्ये जर महापौराला कोणी येऊ दे तर ते तरी होतील, ते पण नाही. सगळी विकास कामं रखडले आहेत, केवळ ह्यांना सत्तेसाठी हे लोक हपापले, म्हणून अजूनही महापालिकेचे प्रशासक ही शोकांतिका आहे. आणि मला असं खूपदा वाटतं की आपल्यासाठी योजना भरपूर आहेत, पण आपण धाडसच करत नाही तिथपर्यंत जाण्यासाठी. मागासवर्गीयांच्या योजना एवढ्या आहेत महाराष्ट्र शासनाकडून, पण त्याच्यामध्ये अति त्रुटी एवढ्या असतात म्हणून आपण धाडस करत नाही. तर तुमचा दोष नाही आहे, पण ते योजनेत कसं नाही बसवायचं हे अधिकाऱ्यांना बरोबर माहिती असतं. पण आता कुठेतरी मला असं वाटतं आपण हे बदललं पाहिजे. मी असेन, दादा असतील, आम्ही सगळे काँग्रेस पक्ष खंबीरपणे तुमच्या पाठीशी. खंदारे साहेब, मला पक्षाचं थोडंसं बोलावं लागतंय आणि का नाही बोलू, कारण का आपणच आम्ही काम केले आणि आज आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे. आज दीनदलितांचा आवाज कोण आहे शिवाय काँग्रेस पक्ष? बाकी फक्त इलेक्शन पुरती येतात आणि जातात. मला असं वाटतं रक्ताच्या नातींपेक्षा विश्वासाची नाती ही जास्त खंबीर असतात आणि जास्त महत्त्वाची, आणि ते टिकवणं महत्त्वाचं आहे. तर आम्ही तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत.